अजून किती वेळ वाट पाहायची या विश्वासची? आणि हा विश्वास जर आलाच नाही तर काय करायचं जरा हे पण सांगून ठेवा. एक गोष्ट माझ्या मनासारखी होत नाही, कोणी ना कोणी अडव येतच येत. गॅमिनी जाणून बुजून कोणीही काहीही करत नाहीये. जाणून बुजून करत असेल नाही तर नकळत करत असेल. शेवटी नुकसान व्हायचं ते माझच होत ना. गॅमिनी गुरुजी काहीच होण्यासारखं नाहीये का? नाही, 150 वर्षापासून चालत आलेली रीत आहे ही. तिच्यात बदल करायचा अधिकार आम्हाला नाही. घरातल्या सर्वांकडून दान झाल्याशिवाय विधी पुढे चालू होणार नाही. पण काय आहो पण त्यांच्या हातापाया पडण्यापेक्षा तुमचा मुलगा कुठे परागंदा झालाय ना ते जरा शोधा आधी. परागंदा झालाय का त्याला इथे येण्यापासून कोणीतरी मुद्दामून अडवतंय मलाच कळत नाही. हे असं बोलून काय इतक्या गोड समारंभामध्ये कटुता आणती असतो? कटुता मी नाही आणत आहे, कटुता आलीये आणि तुमच्या मुलाने आणली आहे. अख्खा गाव खोळंबलाय. माझा अभिषेक होईल की नाही इथपासून मला शंका आहे. तुम्ही म्हणता गप्प राहा. बाबा मी आईच्या चुकीच्या कुठल्याही गोष्टीचं समर्थन करत नाही हे तुम्हाला माहित आहे. पण बाबा तुम्हीच विचार करा, आज इतका महत्वाचा दिवस आहे तरी देखील हा विश्वास आला नाही. इतका बेजबाबदारपणे कसा वागू शकतो हा विश्वास? त्याला कळत नाही अशा प्रसंगीत वेळेवर यायचं म्हणून. हो ना, मुळात आजच्या दिवशी विश्वासदारांनी कुठे बाहेर जायलाच नको होत. आईंचा पदवीदान सोहळा असताना याशिवाय दुसरं महत्वाचं काय असू शकत? त्यांचं हे असं वागणं शंकेला वारा देत. आपल्याकडे त्यांना कोणी जाब विचारायची तसदी पण घेत नाही ना. नाही नाही असं काही नाहीये, चूक ती चूकच आणि मग ती कोणाच्या का हातून घडलेली असो. येऊ दे विश्वासला, असा खडसावून जाब विचारतो ना त्याला. जया विश्वास चुकलाय हे खरं आहे, पण म्हणून सगळ्या गावासमोर त्याला जाब विचारणार आहेस का तू? अरे गावातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये किर्लोस्करांबद्दल जो आदर आहे त्या आदराला आपण काय चूड लावायची आहे का? आपली भांडणं वाड्याच्या 4 भिंतीत राहिली तरच ते ठीक आहे. अन्यथा या भांडणांचा गैरफायदा घ्यायला पैशाला पासरीभर माणसं टपू नये. हे बघा, तुमच्या या प्रवचनात मला काही रस नाहीये. मी आता काय करायचंय ते सांगा, नाही तर मी उठते इथून. म्हणजे तुम्हा सगळ्यांचा आत्मा तरी थंड होईल. हे असं जर करायचं असत तर एवढा घाट घातला असता कशासाठी? आम्हाला सगळ्यांना तुला वहिनी साहेब झालेलं पाहिजे आहे. आता हे सगळं अचानक उद्भवलं त्याला काय करणार आपण?
हो गुरुजी। हो थांबायची गरज नाही। त्या भैरवीच्या पदराला नारळ बांधा आणि सांगा तुला दान करायला। बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे। कधी येणार कधी विश्वास लाव, कधी येणार कधी विश्वास लाव। आणि सोडा कधी सुरू होणार, सोडा कधी सुरू होणार। कोणीच काही बोलत का नाही आज? धर्माने दिलाय ना पर्याय? अहो आई येतील हे अजून थोडा वेळ। बास ग, पुरे झाली तुझी नाटक। जास्ती नको नवऱ्याची बाजू घेऊस तू। गेले काही दिवस तुमचे काय नखरे चाललेत ना बघतीये मी। आता उगाच तोंड नको उघडायला लावूस मला। यामिनी भैरवी या घरातली सून आहे। चार चौघांसमोर हे मी तुम्हा सगळ्यांसमोर हात जोडतो, उगाच विषयाला फाटे फोडू नका। आपण 5 मिनिटं आणखी विश्वासची वाट बघू, तो जर नाही आला तर मग काय करायचं ते ठरवू। हे नेहाची केस लढणार आहेत। नाही आता ना एकदम निश्चिंतच राहूया आपण। आता त्या अभय भोसलेला शिक्षा होणार म्हणजे होणार। काय कावेरी, नेहाला बोलून आण ना जरा प्लीज। हो आंटी। साहेब मी आपले आभार मानतो। नाही म्हणजे तुम्ही आमची केस घेऊन आमच्यावर उपकारच केलेत। हो आभार कसले मानतात हो गा। अपराध्याला शिक्षा ठोठावणं हे माझं काम आहे आणि एखाद्या निरपराध स्त्रीवर अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडून गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे बघणं हा माझा पेशा आहे। मला सांगा ह्या केसमध्ये आपल्याला काही होप्स वाटतात का? कारण अभय भोसले हे फार बडप्रस्त आहे। हा तो अभय भोसले कोणी का असे ना, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे। त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल एवढंच बघायचं आहे आपल्याला। एनिवेज माझ्या परीने मी 100% प्रयत्न करेन आणि तुमच्या सुनबाईकडून सुद्धा काही डिटेल्स मिळतील मला, त्याचाही उपयोग होईल। तुम्ही अजिबात काळजी करू नका। चला म्हणजे याचा अर्थ तुम्ही ही केस घेतली असं आम्ही समजायला आता काही हरकत नाही ना? अगदी नक्की। या अभय भोसलेसारख्या उन्मत्त माणसाला धडा शिकवायला आवडेल मला। याच्यासारखे अनेक जण मोकाट सुटलेत, त्या सगळ्यांनाच नाही निदान एका नराधमाला तरी आपण धडा शिकवला हे समाधान थोडं नाही। नेहा
केस नाही घेऊ शकत. वकील साहेब, खबरदार, कोणी एक पाऊल जरी पुढाला द्यायला संपेन मी. कोण असते मला माहित नाही, पण तू जे काही करतोयस ना ते खूपच वाईट आहे. ए जास्त बोलू नको, भाषण देऊ नको. मी माझ्या डोक्यावर कपन बांधून इथं आलेलो आहे. अरे मी मेलो तर माझ्या माग रडणार कुणी नाही, पण तुला खल्लास केल्यानंतर सगळे तुझं खानदान ते बघ त्यांच्याकडे बघ. हा आकाश ससाणे असा अचानक का निघून गेला? नाही म्हणजे त्याला आपली केस घ्यायची नाहीये का? मलाही काही कळत नाहीये. अरे एका सेकंदात हा माणूस एवढा कसा काय फिरू शकतो? गुड आहे सगळं माझ्याकरता. खरंच असा का वागला असेल पण तो? नेहा तू ओळखतस का त्याला? कारण तुला बघून असा विचित्र रिॲक्ट झाला तो, म्हणून विचारते. नाही वहिने, मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं त्यांना. अहो मी नाव पण कधी ऐकलं नव्हतं त्यांचं. अविर्या गा असं काय विचारतेस तू? हा आता 2 दिवसापूर्वी तो इकडे शिफ्ट झालाय, ती कसं ओळखत असेल त्याला? नाही रे, मनात शंका आली म्हणून विचारलं. मग असा का रिॲक्ट झाला तो? अरे काय कारण असेल त्याच्या नकाराच? मला तर विचार करून करून वेळ लागायची पाळी आली. आणि हे सगळं आपल्याच बाबतीत का घडतं? आपण काय कुणाचं बिघडवलंय? नाही आबा, त्रास नका करून घे. त्या वकिलाला जर आपली केस घ्यायची नसेल ना तर ठीक आहे, माझी मी समर्थ आहे लढायला. मला कुणाच्याही आधाराची गरज नाही. पुन्हा त्या वकिलाचं नाव काढू नका. नाही नाही नेहा नेहा, हे बघ एक मिनिट, असा आतताईपणे अजिबात विचार करू नकोस. शांत हो, जरा नीट विचार कर. आपली केस त्या आकाश ससाण्यानं घ्यायलाच हवी. आपण कसंही करून त्याला कन्व्हिन्स करूया. हा म्हणस तो त्यातून काही परत पॉझिटिव्ह काही घडलं तर मी असं करतो, मी त्याच्याशी पुन्हा एकदा बोलून बघतो. नेहा सदा म्हणतो ते खरंय. काय बरोबर आणि काय चूक हे मला आता हे देवच जाणे, पण मला तरी आपल्या आयुष्यात काही पॉझिटिव्ह घडेल असं वाटत नाहीये. आणि हे जे काय चाललंय ना त्यातून काहीही निष्पन्न होणार नाहीये. देवा नाही भगवत रे मला सगळं हे, त्यापेक्षा मला ह्यातून सोडव. आबा असं काय बोलताय? अहो ही नुसती सुरुवात आहे, आणि तुम्ही असे सुरुवातीलाच हातपाय गाळले तर कसं होईल? उलट तुम्ही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आता. आबा तुम्ही आमचा या घराचा आधार आहात, तुम्ही तसं बोलायला लागला तर कसं होईल? नेहाच्या बाबतीत एवढं सगळं घडू नये, ती उभी आहे ना, मग तिच्या पाठीशी आपण नको का उभं राहायला? तुम्हीच तिला नेहमी सांगत आलात ना समर्थपणे उभं राहायला, मग आता तुम्हीच जर असं बोलायला लागलात, असं वागायला लागलात तर कसं होईल?
खरंय आता. तुम्हा सगळ्यांमुळेच मी यातून बाहेर पडले. तुम्ही सांगितलेलं आजही माझ्या लक्षात आहे आणि मी त्याचप्रमाणे वागते ना. असा निगेटिव्ह विचार करू नका आपण. यापुढे सगळं चांगलं होणार. शांतपणा करायला जाऊ नकोस, नाहीतर याला खल्लास करून टाकेन. अरे भैया साहेब किर्लोस्कर, या गावाचा पालन करता तू. तुझ्या हातातही पणामुळे जर याचा जीव गेला तर बरं वाटेल का तुला? बोल, तुला जर वाटत असेल तर मी याला खल्लास करतो. तू त्याला काहीही करणार नाहीयेस. आज जोडतो तुझ्या पुढे, सोड त्याला. त्याच्या बदल्यात तुला जे काही हवंय ते द्यायला तयार आहे. बघा, नंतर शब्द फिरवायचा नाही. शब्द फिरवणं किर्लोस्करांच्या घराण्यात नाही. अगदी काल परवापर्यंत आपला शब्द खरा आहे हे पटवून देण्यासाठी या कालिनी नगरामधले लोक किर्लोस्करांच्या नावानं शपथा घेत होते. येऊन आणखीन मोठा काय पुरावा हवाय तुला? बोल, काय हवाय? तुझा जीव आणि इथून सही सलामत सुटका. बोल धर्मा. अरे ही सगळी काय नाटक चालली आहेत बाहेर? हे सगळं आपलं ठरलं नव्हतं. मला काय माहिती, मी तरी काय करू. अरे भलतीच काहीतरी नाटक करतोय तुझा तो माणूस. हा विश्वास मध्येच आला ना आणि सगळं लफडं करून टाकलं. त्याच विश्वासने त्याला धडक मारली आणि त्याचं पिस्तूल खाली पडलं. आता काय नाही, आपल्या हातामध्ये दुसरं काय नाही. आता फक्त बघत राहायचं काय होतंय ते. कुठून तरी तो भैया मेला पाहिजे बा. सुनटी वाचून खोकला गेला की झालं. बघत राहायचं काय, बघत राहायचं शाणा आहे. त्या माणसाने जर तोंड उघडलं तर हे जे जमलेले गावकरी आहेत ना ते आपली धिंड काढतील. त्याची काळजी करू नकोस ग. तोंड उघडायची संधीच देणार नाही मी. त्याच्या आधी उडवतो की नाही त्याला मी. काळजी करू नकोस तू. तू तुझ्या ह्याच्यात राहा बरोबर. हा ठेवतो मी, तर बोलू नकोस. संशय लोकांना. बरं, काळजी नाही कर. ठीक आहे, मान्य आहे मला. अहो काय बोलताय काय तुम्ही? पूर्ण विचार करून निर्णय घेतलाय. माझा जीव वाचवण्यासाठी जर याचा बळी दिला तर आयुष्यभर अपराधी वाटत राहील मला. तूच सांगत आलेस ना कालिंदी, या नगरामधली माणसं मोठ्या विश्वासानं किर्लोस्करांच्या खांद्यावर मान टाकत आले. आज त्या विश्वासाची परीक्षा आहे. आज जर मी कस खाल्ली तर किर्लोस्करांचा वारसदार यापुढे या कालिंदी नगरामध्ये ताठ मानेनं फिरूही शकणार नाही.